नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एक वेगळ्या प्रकारचे पॅनकेक बनवणार आणि ते पॅनकेकसुद्धा एका छान पॅनवर बनवणार की ज्याला कुठली तेलाची किंवा तुपाची अशी गरज भासणार नाही. आपण बनवूयात ऑरेंज पॅनकेक. यासाठी आपल्याला लागेल ऑरेंज मार्मालेड, त्याच्यानंतर साखर, मैदा, बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा. सगळ्यात पहिले साधारण एक वाटी आपण ऑरेंज क्रश घेतला आहे आणि त्यामध्ये साधारण एक दोन वाटी मी मैदा घालतो आहे. साखर आपण 1.5 चमचा घेतली आहे कारण ऑरेंज क्रशमध्ये साखर असते. आणि मीठ 1 चिमूटभर, त्यानंतर बेकिंग पावडर 1/2 चमचा आणि खाण्याचा सोडा 1/2 चमचा. हे सगळं आपण एकत्र करून घेऊ. यामध्ये दूध आपण घातलेलं आहे. दुधाने हे छान भिजवून घ्यायचं आपल्याला. साधारण एवढं पातळ व्हायला हवं. आणि हे जे पॅन आहे, हे मेयर कंपनीचं पॅन आहे, स्पेशल पद्धतीचं पॅन आहे. हे पॅन गॅसवरही चालतं, त्याच्यानंतर तुम्ही इंडक्शनवर सुरू ठेवू शकता त्याला. आता हे पॅनकेक जे आहेत बिना तेलाने काढायचे आहेत आपल्याला. तेलाचा एक थेंबही यात वापरणार नाही आपण. पॅनकेक साधारण असे जाड असतात. आता तुम्हाला याच्यात छिद्र छिद्र असे दिसत असतील, तर हे कशामुळे आलं की जे आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकली, बेकिंग सोडा टाकला आणि त्याबरोबर आपण टाकलं ऑरेंज क्रश, तर ऑरेंज क्रशमुळे काय होतं, हे आंबट असल्यामुळे जेव्हा बेकिंग पावडर किंवा सोड्याबरोबर मिसळलं तर त्याला एक छान गॅस फॉर्मेशन आलं आणि असे छिद्र पडू लागले. आता यात झाकण ठेवू आपण. हे जोपर्यंत एका साईडने होत आहे तोपर्यंत तुम्हाला थोडक्यात सांगतो की हे स्पेशल पद्धतीचं पॅन आहे आणि जाड बुडाचं असल्यामुळे गरम झाल्यानंतर बराच वेळ ती हीट मेंटेन ठेवतं आणि त्याच्यामुळे आपल्याला गॅस फारसा लागत नाही. त्याच्यामुळे जवळपास 62% एनर्जी सेव्हिंग होतं. त्याचबरोबर ह्याचं जर कोटिंग आहे तर हे कोटिंग जगातलं अव्वल दर्जाचं असं कोटिंग असल्यामुळे कुठलाच तसा धोका नाही. तिसरी एक गोष्ट, ह्याचं जे झाकण तुम्ही पाहिलं, हे वरून इथून खाली पडलं तरी फुटणार नाही कारण स्पेशली असं ते झाकण तयार केलेलं आहे. आणि त्याच्यात ही जी पॅन्स आहेत ही अतिशय वेगवेगळ्या रंगांमध्ये आहेत, आकर्षक रंगांमध्ये आहेत. त्याच्यामुळे स्वयंपाक करताना जी मजा यायला हवी ती मजा याच्यामध्ये येते. एकदा यामध्ये जेव्हा आपण बॅटर घालतो त्यानंतर गॅस मात्र अगदी कमी करायचा. याचं कारण असं की यामध्ये साखर असते आणि साखर लवकर कॅरमलाइज होते, त्याच्यामुळे ते काळं होतं, म्हणून मग गॅस कमी करायचा. तर हे झालं बिना तेलाचं बिना लोण्याचं असं पॅनकेक. याबरोबर आपण छान आईस्क्रीम किंवा ऑरेंज मार्मालेड याबरोबर सर्व्ह करू. लहान मुलांबरोबरच मोठ्यांना सुद्धा आवडेल असं हे पॅनकेक तुम्ही नक्की करा. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मास्टर रेसिपीज.